नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला बाजारात ऐन श्रावणामध्ये भाजीपाल्याचे दर घसरलेले आहेत. भाजीपाल्याची आवक नियमित असली तरी देखील पावसामुळे आलेला माल लवकर खराब होत असल्यानं दर घसरलेले आहेत. शंभरी पार झालेला टोमॅटो, वाटाणा आणि फरसबीचे भाव देखील पूर्णतः गडगडले आहेत. आता भाजीपाल्याची केलेली नवीन लागवड काढायला अजून वेळ असल्यानं माल कमी होऊ शकतो. त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे जिकडे तिकडे माल आहे ना, नदी पूर आणि भरपूर पावसामुळे मालाची नासाडी झालेली. आणि अगोदर टमाटर होते 60-70 रुपये किलो, आता ते 30 रुपये किलोवर आले. परंतु 30 रुपये मिळून पण माल मिळणार नाही समोर. 60-70 जो रेट होता आज 100 रुपये पण व्हायला लागला. आणि पालेभाज्यावर पाऊस झाल्यामुळे पालेभाज्यांचं पूर्ण खराब झाला, टाका पडलेल्या मालाला. आणि जे 4-20 रुपये 15 रुपये विकत होती ते गड्डी आज 5-6 रुपये विकायला लागतात. श्रावणमुळे काही प्रॉब्लेम नाही पण मालच नाही. आणि अशीच कंडिशन राहिली तर समोर हे 40 रुपये जुडीच्या हिशोबाने कोथमीर घ्यावं लागेल, तरी पण मिळणार नाही ग्राहकांना. पाऊस भरपूर झालेला आहे. मटर वगैरे पावसानं धुमाकूळ केल्यामुळे पावसामुळे मटरचा बी नासाडा झालेला आहे. मटर बी भाव वाढणार, भविष्यात कमी होऊ शकतो. आता माल तर कमी होणार, कारण की नवीन लावण जे लावलेली आहे पावसामुळे निघाली नाही. त्याला 1-1.5 महिना लागणार नवीन लावणना. आणि 1.5 महिन्यापर्यंत बाजार एवढे वाढणार का कधी सांगता नाही येणार. काही बी बाजार होणार, भाव वाढू शकतात. राजू ठाकरे.